मित्रांनो, श्रीमंत होणे ही प्रत्येकाची इच्छा असते, पण फार कमी जण त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत असतात आणि त्यांचं ध्येय ते साध्य करत असतात. श्रीमंत होण्यासाठी तुमची विचारसरणी क्लिअर असणं हे फार गरजेचं असतं. थोडं जरी कन्फ्युजन असेल तर तुम्ही ते लक्ष गाठण्यापासून वंचित राहू शकता. या मार्गावर चालत असताना एक विचार पक्का असणं फार गरजेचं आहे, तो म्हणजे पैसे का काम तो पैसा ही करता है. जेव्हा हे क्लिअर असतं तेव्हा आपण अगदी फोकस असतो. ज्यांचा फोकस जितक्या लवकर क्लिअर होतो तितकीच ती व्यक्ती जास्त श्रीमंत आणि सक्सेसफुल होत जाते. आपल्यात आणि श्रीमंत व्यक्तीत फक्त फरक असतो तो विचारांचा. बाकी 24 तास त्यांच्याकडेही आहेत आणि आपल्याकडेही आहेत. नैसर्गिक अडचणी ज्या आपल्याला असतात त्या त्यांना सुद्धा असतात. श्रीमंत होण्यासाठी काही विशिष्ट सवयी आपल्याला आचरणात आणाव्या लागतात, तर त्या कोणत्या आहेत तर त्या आज आपण जाणून घेऊयात. यातली पहिली सवय आहे स्वतःला प्रश्न विचारणे. श्रीमंत होणाऱ्या व्यक्ती सतत स्वतःला प्रश्न विचारत असतात. त्यांच्या आजूबाजूला सुद्धा असेच लोक असतात जे त्यांना चॅलेंज करत असतात. केवळ कौतुक करणारे लोक जर का आजूबाजूला असतील तर आपण चुकीच्या मार्गावर चालताना आपल्याला कोणीच सांगणार नाही. त्यामुळे श्रीमंत व्हायचं असेल तर खरा फीडबॅक देणारे लोक आजूबाजूला असणं अत्यंत गरजेचं आहे. नंबर 2, भविष्याकडे नजर ठेवा. श्रीमंत लोक हे कायम नवीन ट्रेंड्सकडे लक्ष ठेवून असतात. कोणत्या वस्तूंची मागणी वाढत आहे, कोणती वस्तू आउटडेटेड होत आहे हे त्यांना नेहमीच माहीत असतं आणि त्यानुसार आणि येणाऱ्या काळानुसार ते पावलं उचलत असतात. याचं ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर मुकेश अंबानी सर, इंटरनेट, ऑनलाइन ऑर्डर, OTT हा सगळा ट्रेंड पाहून त्यांनी जिओ हा ब्रँड सुरू केला आणि आज त्याच्यासोबत त्यांनी ई कॉमर्समध्ये सुद्धा पाय रोवायला सुरुवात केलेली आहे. अजूनही काही बदल येत्या काळात आपल्याला दिसू शकतात, तर हे लोक त्यांचं लक्ष कायम ठेवून वेगवेगळे पर्याय ट्राय करत असतात. वॉरेन बफेट यांचं खूप छान वाक्य आहे यावर. ते म्हणतात, तुम्ही आज झाडाखाली बसू शकता कारण कोणीतरी ते झाड लावलेलं आहे. बरोबर. आता नंबर 3 म्हणजेच काय, आउटसोर्सिंग. ज्या कामातून तुम्हाला कोणताही आर्थिक फायदा नाही अशी कामं तुम्ही इतरांना करायला द्या. श्रीमंत होण्यासाठी टाइम मॅनेजमेंट हे अंगात असावं लागतं. सकाळी उठल्यावर आज कोणतं काम तुम्ही आउटसोर्स करू शकता ते पहा आणि स्वतःला प्रॉफिट करून देणाऱ्या गोष्टींवरती फोकस करा. समजा आउटसोर्स करणं शक्य नसेल तर निदान त्याच्यामागे तुम्ही किती वेळ देत आहात ते सतत चेक करत राहा आणि कमीत कमी ते वेळेत ते काम पूर्ण करा. नंबर 4, आरोग्याला महत्त्व द्या. श्रीमंत व्हायचं म्हणजे 24 तास फक्त काम करणं असं नाही. तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे तुमचं पहिलं प्राधान्य असलं पाहिजे. नियमित व्यायाम करत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त फिट राहाल. त्याबद्दल एक फार चांगलं वाक्य मी तुम्हाला सांगतो, गुड हेल्थ अट्रॅक्ट्स गुड वेल्थ. नंबर 5, हेल्दी फूड. आता तुम्ही म्हणाल, खाण्याचा आणि श्रीमंत होण्याचा काय संबंध? पण रोज बाहेरचं जंक फूड खाण्यापेक्षा घरी तयार केलेलं सकस अन्न जर तुम्ही घेतलं तर तुमची तब्येत तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल. तुम्हाला जर का तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती चांगले रिटर्न्स पाहिजे असतील तर आधी स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करा आणि नंतर येणारा मेडिकलच्या बिलाचा खर्च कमी करा. नंबर 6, कमीत कमी खरेदी करा. वॉरेन बफेट यांचं एक वाक्य यासाठी फार प्रचलित आहे, इफ यू बाय थिंग्स यू डू नॉट नीड यू विल सून सेल थिंग्स यू नीड. बरोबर. म्हणजे जर गरजेच्या नसलेल्या वस्तू जर तुम्ही खरेदी करत गेलात तर लवकरच तुमच्या गरजेच्या वस्तू विकण्याची तुमच्यावरती वेळ येऊ शकते. तर याचा अर्थ काय, अगदी काटकसर करून जगावा असा नाही. खर्च करताना आवश्यक की अनावश्यक याचं उत्तर स्वतःला द्या. श्रीमंत लोकांच्या डोक्यात लक्झरी वस्तू कोणती आणि इसेन्शियल वस्तू कोणती हे अगदी क्लिअर असतं. चांगलं घर, गाड्या या त्यांच्याकडे असतीलच, पण त्या स्टेटस टिकवण्यासाठी दैनंदिन जीवनात त्यांचा कल हा नेहमी गरजा कमी करण्याकडे असतो. नंबर 7, वाचनासाठी वेळ द्या. व्यायाम करण्याचं जे महत्त्व शरीरासाठी आहे तेच महत्त्व वाचनाचं मनासाठी आहे. तुमच्यात जर का चांगल्या विचारांचं इनपुट होत नसेल तर आउटपुट कसं चांगलं येईल? बरोबर. वाचन हा चांगल्या विचारांचा स्रोत आहे. अगदीच वेळ नसेल तर आता ऑडिओ बुक्सचा पर्याय सुद्धा उपलब्ध झाला आहे. नंबर 8, TV आणि सोशल मीडियाचा वापर नियंत्रित ठेवा. श्रीमंत व्यक्ती या दिवसातून 1 तासाच्या वर TV पाहत नाहीत आणि एका अभ्यासातून असं समोर आलेलं आहे.
टीव्ही समोर असणं म्हणजे तुमच्या मनात येणाऱ्या क्रिएटिव्ह विचारांना ब्रेक लावून दुसऱ्यांच्या क्रिएटिव्ह गोष्टींना मनात स्थान देणं असं म्हणलं जातं. या साधनांचा वापर करून थोड्या वेळासाठी मनोरंजन मिळवणं हे वेगळं आणि तासनतास त्यांना वेळ देणं हे वेगळं. तुम्ही त्यांचा वापर करत आहात की ते तुमचं माध्यम आहे हे सतत स्वतःला विचारा. नंबर 9, सकाळी लवकर उठा. जितक्या लवकर तुम्ही सकाळी उठाल तितकाच स्वतःला अधिक वेळ देऊ शकाल. रात्री जागून काम पूर्ण करणं आणि सकाळी लवकर उठून तेच काम करणं यात नेहमी दुसरा पर्याय निवडा. सकाळच्या वेळी तुम्ही स्वतःला दिवसभराच्या दगदग स्ट्रेससाठी तयार करता. गोष्टींना सामोरं जायची तुमची शक्ती यावेळेत वाढत असते. नंबर 10, टू डू लिस्ट. आज मला खूप चांगलं काम आहे असं नुसतं म्हणून काम होत नाही. त्यासाठी एक यादी करणं आवश्यक आहे. एका अभ्यासात असं निदर्शनास आलं आहे की 80% श्रीमंत लोक हे टू डू लिस्ट मेंटेन करत असतात. श्रीमंत होण्यासाठी आणि ती श्रीमंती टिकवण्यासाठी ही सवय अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे. नंबर 11, कीप इट स्माईल. बऱ्याच वेळेस आपण गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. कोणत्याही प्रॉब्लेमवरती सोल्युशन तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही त्याला सिम्पल करता. श्रीमंत लोक हे प्रॉब्लेम डिफाईन करतात आणि त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टी कट करतात आणि मुख्य प्रॉब्लेमवरती उपाय शोधून तो सोडवतात. नंबर 12, प्रत्येक नातं जपणं. श्रीमंत लोक हे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक नात्याला महत्त्वाचं मानतात. ते त्यांच्या लहान मुलांना सुद्धा वेळ देतील आणि त्यांच्या सारखा विचार करायला त्यांना शिकवतील. डोंट फिश फॉर हिम, टीच हिम हाऊ टू फिश. हे ते लोक लहानपणापासूनच अंमलात आणतात. त्यांचे मित्र त्यांच्याकडे काम करणाऱ्या, काम सोडून गेलेल्या व्यक्ती, जुन्या ऑफिसमधील बॉस प्रत्येकासोबत ते चांगले संबंध टिकवतात. ठराविक लोकांना ते वाढदिवसाच्या दिवशी फोन करतात, फक्त मेसेज करत नाहीत. ही पण एक छोटी गोष्ट पण महत्त्वाची आहे. तुम्ही फोन केला तर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या लक्षात राहता. जरी तो कोणत्या सोशल प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह नसेल तरीही त्याचं प्रोफेशनल नेटवर्क हे स्ट्रॉंग असतं, त्यामुळं त्यांची कामंही पटापट होतात. श्रीमंत होण्यासाठी जर का तुम्ही या सवयी आत्मसात केल्या तर तुमच्यासाठी एक राजमार्ग तुम्ही स्वतःच तयार करू शकता. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका आणि या चांगल्या सवयी अंगीकारा आणि आपलं आयुष्य हे सक्सेसफुल करा. धन्यवाद.